मान्सूनपूर्व पावसाचं दमदार आगमन झालंय, तर वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली आहे आणि सांगली जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. शिराळा, कवठे मांकाळ, मिरज आणि तासगाव तालुक्यासह सांगली शहर परिसरात जोरदार पाऊस झाला. काल सकाळपासूनच जिल्ह्यामध्ये तापमानात वाढ झाली होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणात उकाडा आणि सायंकाळनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. तर तिकडे कोल्हापूरसह उपनगराला सुद्धा पावसानं झोडपलंय. वादळी वाऱ्याचा जोरदार पाऊस झाला, त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ झाली. तर कोल्हापुरात तापमानात मोठी वाढ झाली होती, मात्र काल दुपारी आलेल्या पावसानं वातावरणामध्ये चांगलाच गारवा पसरलाय. तर या पावसानं शेतकरीही सुखावलाय. तर कोकणात मान्सून पूर्व दाखल व्हायला आता सुरुवात झालेली आहे. थोड्याच कालावधी राहिलेला आहे, मात्र मान्सून थोड्याच कालावधीनंतर इथं दाखल होणार आहे. मात्र मान्सून पूर्व पावसानं कोकणामध्ये आपली हजेरी लावली आहे. रत्नागिरीत अनेक ठिकाणी चांगलाच पाऊस बरसलाय. तर रत्नागिरी, संगमेश्वर, देवरुख, चिपळूण या भागामध्ये पावसाच्या सरी कोसळल्यात आणि जिल्ह्यातील अनेक भागात मान्सून पूर्व पाऊस बरसलाय. उकाड्यानं हैराण झालेल्या पावसामुळे या नागरिकांना मात्र दिलासा मिळालेला आहे. काही प्रमाणामध्ये का होईना हा दिलासा मिळालाय. दरम्यान आजही राज्याच्या विविध भागामध्ये मान्सून पूर्व पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तर तिकडे नागपूर शहराच्या काही भागात रविवारी वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली आहे. काल दुपारी वातावरणामध्ये प्रचंड उष्णता जाणवत होती आणि त्यानंतर संध्याकाळी 5 सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला, त्यामुळे उन्हात हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. तर बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, मेहकर, चिखली, सिंदखेड राजा तालुक्यात सुद्धा वादळी वाऱ्यासह पावसानं दमदार हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. हे दोन दृश्य आपण बघू शकतो. एकीकडे नागपूरमध्ये सुद्धा मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली आहे, तर दुसरीकडे बुलढाण्यातही पाऊस बरसलाय. आता एक ब्रेकिंग न्यूज आहे. येत्या बापट्टी भागात वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं किनारपट्टी भागाला सतर्कतेचा इशाराही दिलाय. अम्फान या महाचक्रीवादळानं ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये हाहाकार माजवल्यानंतर आता महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना भारतीय हवामान खात्यानं इशारा दिलाय. अरबी समुद्रामध्ये येत्या काही तासामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे आणि त्यामुळे दोन्ही राज्यांच्या किनारपट्टी भागात 3 जून पर्यंत वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानं आपल्या दैनंदिन बुलेटिनमध्ये अरबी समुद्रात दोन वादळं तयार होत असल्याचं स्पष्ट केलंय. यातील एक वादळ आफ्रिकी किनाऱ्यापासून ओमान आणि येमेनच्या दिशेनं जाईल, तर दुसरं वादळ भारताजवळ तयार होत आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार अरबी समुद्राच्या आग्नेय पूर्व मध्य प्रदेशात येत्या 48 तासात कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे, तर पुढील काही तासामध्ये त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. वायव्य दिशेकडे वाटचाल करत हे वादळ 3 जून पर्यंत गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आदळेल. दरम्यान या वादळासाठी प्रशासन सज्ज आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. आणखी एक मोठी बातमी आहे. आज सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्याजवळून चक्रीवादळ जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान या वादळाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावलेली आहे. आज दुपारी 12 ही बैठक होणार आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये दोन्ही जिल्ह्यांच्या समुद्र किनाऱ्यांवर सतर्कता वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तर रत्नाच्या घडीची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला वादळाचा इशारा देण्यात आलाय. कोकणाला वादळाचा इशारा आहे, त्यामुळे मच्छीमारांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आला. आणि त्याशिवाय आज एक महत्वाची बैठक उदय सामंत यांनी बोलावलेली आहे आणि सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. दुपारी 12 आज महत्वाची बैठक पार पडणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला वादळाचा इशारा देण्यात आलाय, त्यामुळे किनारपट्टी भागातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर दरम्यान पालघरमध्ये वादळाचा सर्वाधिक तडाखा बसण्याची भीती आहे. तिथे येत्या काही तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील यांनी.